मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही डोंगरदऱ्यातून खडतर वाट काढत कुरकुमच्या दिशेने प्रस्थान करत आलेलो आहे. आणि आमचे मित्र अजय दळवी यांना अतिशय असा दम लागलेला आहे. आणि हे आमचे दोन मित्र ओंकार सकट आणि लखन सुरेश उर्फ काळूवाळू हे आम्हाला डोंगरातून रस्ता दाखवण्याचं काम करत आहेत. आणि अतिशय खडतर अशा नॉनस्टॉप एकंदरीत 25 किलोमीटरच्या प्रवासाचा थोड्याच वेळात अंत होणार आहे. व थोड्याच वेळात निसर्गरम्य अशा नवसाला पावणाऱ्या फिरंगाई देवीच्या दर्शनास आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेने आम्ही सर्व फिरंगाई देवीला चाललेलो आहोत. आणि डोंगरदऱ्यातून वाट काढत हे पा हे असे डोंगरदऱ्यातून वाट काढत आमचे मार्गदर्शक सध्या रस्ता दाखवणार आहे काष्टी ते फिरंगाई देवी पायी कुरकुम यात्रा. 25 किलोमीटर आम्ही गेलेलो आहोत जवळपास. आणि 3:30 निघलो होतो आणि 7:00 आणखी 15-20 मिनिटात पोहोचल आम्ही. आणि खडतर वाट हे बघा तुम्हाला दाखवतो हे खडतर असं वातावरणात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या व MIDCच्या शेजारील कुरकुम गावात फिरंगाई देवीच्या दर्शनाला अतिशय आनंदाने चाललो होतो आम्ही. एक थोड्याच वेळाच्या अंतरावर तुम्हाला हे पाळणे दिसत असतील. थोडं पुढे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. तुमच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आणि हे नवरात्रोत्सवानिमित्त आलेले पाळणे लहान मुलांसाठी. फिरंगाई देवीच्या जुन्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही आहोत सध्या आणि दर्शन करून आमचं झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही जुन्या मंदिरातून दर्शन करून खाली चाललो आहे. हे नव्या मंदिराचं ठिकाण आहे. थोड्या वेळाने आम्ही जुन्या ठिकाणाहून दर्शन झाल्यानंतर काही वेळ बसून नवीन मंदिराकडे जाणार आहोत आम्ही. आणि हे सगळे पायी येऊन थकलेले आमची मित्रमंडळी मोर्या. आणि अशा तऱ्हेने नवीन मंदिरात आम्ही चाललो आहोत. खूपच अशी गर्दी आहे.